student, today we will learn about homophones. इयत्ता 5वी स्कॉलरशिप परीक्षेतील homophones हा घटक आज आपण येथे पाहणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल, व्हाट इज होमोफोन्स? होमोफोन्स म्हणजे काय? उच्चार एकसारखा परंतु अर्थ आणि स्पेलिंग भिन्न असणारे शब्द होय. होमोफोन या शब्दाची फोड केल्यास होमो म्हणजे सेम, सारखे, फोन्स म्हणजे साउंड म्हणजे उच्चार एकसारखे असणारे शब्द होय. यालाच समुच्चारी शब्द किंवा उच्चार साधर्म्य शब्द असेही म्हणतात. लेट्स सी होमोफोन डेफिनेशन्स. होमोफोन्स आर वर्ड्स दॅट वी प्रोनाउन्स द सेम बट they have different meaning and different spelling. Means pronunciation is same but spelling and meaning are different. For example, ear, year, ear म्हणजे वर्ष, ear, ear म्हणजे कान. या दोन्ही शब्दांचा उच्चार एक आहे परंतु याचे स्पेलिंग मात्र वेगवेगळे आहेत, म्हणून याला होमोफोन असे म्हणतात. त्यापुढील उदाहरण पाहूया. see, see म्हणजे पाहणे, sea म्हणजे समुद्र. या दोन्ही शब्दांचाही उच्चार एक आहे परंतु याचा अर्थ आणि स्पेलिंग हे मात्र वेगवेगळे आहेत, म्हणून याला होमोफोन असे म्हणतात. त्यापुढील उदाहरण पाहूया. नो, no, नो, नो म्हणजे नाही, know, नो म्हणजे माहित असणे. या दोन्ही शब्दांचाही उच्चार एक आहे परंतु याचे स्पेलिंग आणि अर्थ मात्र वेगवेगळे आहे. अशा प्रकारे सारख्या उच्चार असणाऱ्या शब्दांना होमोफोन असे म्हणतात. याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओ पाहूया. तोपर्यंत धन्यवाद.